कोरोनासाठी करण्यात आलेली नियमावली ही फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का काय असा सवाल आता पुणेकर विचारतायत आणि याला कारणीभूत ठरलाय तो पुणे शहरामध्ये झालेला एक लग्न सोहळा पुण्यामध्ये काल हडपसरमधल्या लक्ष्मी लॉन्स इथे माझी खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज याचं लग्न पार पडलं अर्थातच नेत्याच्या मुलाच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी असणारच याप्रमाणे या सोहळ्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील हर्षवर्धन पाटील संजय राऊत शरद पवार अशा अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली पण एकीकडे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करणे टाळा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला असताना थेट राजकारण्यांकडूनच हे सगळे नियम धाब्यावर बसवले गेल्याचं या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने स्पष्ट झालं या लग्नाला दोनशेहून अधिक लोकांची तर गर्दी होतीच पण त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचाही पूर्णपणे पज्जा उडालेला बघायला मिळाला यातल्या अनेक लोकांनी तर स्टेजवर जातानाही मास्क घातलेला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं नव्हतं तर काही मास्क घातलेल्या लोकांनी फोटोला पोस्ट देताना मास्क हनुवटीवर घेतलेलाही बघायला मिळाला याला वधू व त्याचबरोबर माझी खासदार धनंजय महाडिक हेही अफवा ठरलेली नाहीयेत आपल्याला माहिती आहे की कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पुण्यामध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा झाली आहे शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना दोनशे लोकांची मर्यादा तसेच पोलीस परवानगीही आवश्यक असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी बंधनं घातली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे पण पुण्यामध्येच हा सोहळा पार पडल्याने आणि ज्या दिवशी या सगळ्या नियमावलीची घोषणा झाली त्याच दिवशी पार पडल्याने हे सगळे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का काय असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होताना बघायला मिळतोय नियमांचे पालन न केल्याबद्दल आता प्रशासन या सगळ्या संबंधितांवरती काही कारवाई करत आहे का ते बघावं लागेल